मीनाक्षी आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. बॉलिवूडमधील सर्वात बहुचर्चित जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण. या अभिनेता व अभिनेत्याचा विवाह सोहळा इडलीत पार पडला असून सोशल मीडियावर त्यांच्या विवाहाचे फोटो व्हायरल झाले आहे. रणवीर दीपिकाचा विवाह उत्तर इडलीमध्ये कोमस सरोवराच्या काठेशी असलेल्या डेल बॅल्युनो या आलिशान गडीमध्ये पार पडला. बुधवारी या जोडीने कोकणी पद्धतीने विवाह केला तर गुरुवारी सिंधी पद्धतीने त्यांनी विवाह गाठ बांधली. तर दोन्ही बाजूच्या वऱ्हाडी मंडळीचा पेरावी या सोहळ्याला साजेलसा होता. पुरुष मंडळींनी लाल पगडी व महिलांनी गुलाबी रंगाची वस्त्रे परिधान केली होती. या सर्वात बहुचर्चित जोडीच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिर्डीतील साईबाबाच्या समाधीला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झाली आहे. या निमित्ताने अभिनेत्री शिल्पा शेट्टी साई दरबारी आले असून त्यांच्या कुटुंबियांनी साई समाधीचे दर्शन घेतले. या दरम्यान त्यांनी 800 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण केला. शिर्डी येथे येऊन शिल्पा शेट्टीने साई दर्शन घेतले. देवाच्या दरबारात सोन्याच्या वजनाला आणि त्यांच्या किमतीला महत्व नसून भक्ताच्या अंतकरणातील भक्ती आणि श्रद्धेला महत्व असल्याचे शिल्पाकडून सांगण्यात आले. त्यांच्यासोबत पती राज कुंद्रा, मुलगा आणि बहीण अभिनेत्री शमिता शेट्टी शिर्डीत आले होते. साईबाबा संस्थानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी मनोज गोडे यांनी त्यांचा शाल मूर्ती देऊन सत्कार केला. या दरम्यान शिल्पा शेट्टी यांनी 800 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण केला. औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर 1 कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. अबुधाबी येथून आणलेली सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे 3 किलो सोने कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. दिल्ली औरंगाबाद विमानाने 2 सोने तस्कर चिकलठाणा विमानतळावर येत असल्याची माहिती मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार औरंगाबादच्या कस्टम अधिकाऱ्यांनी अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करत 2 तस्करांना विमानतळावर ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे तब्बल 1 कोटी रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे सापडली. या तस्करी मागे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का या दृष्टीने आता तपासणीची चक्रे फिरवली जात आहेत. माओवाद्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या 5 संशयितांच्या विरोधात तपास करून पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. भीमा कोरेगाव प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोभा सेन, महेश राऊत, रोना विल्सन यांच्या अटकेला 3 सप्टेंबर रोजी 90 दिवस पूर्ण होत आहे. 90 दिवसात त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल न झाल्यास आरोपींना जामीन मिळू शकतो. त्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढ मिळावी असा अर्ज पुणे पोलिसांकडून न्यायालयात दाखल करण्यात आला. त्यानुसार 90 दिवसांची मुदतवाढ ही देण्यात आली होती. ही मुदत संपण्याआधीच या प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दोषारोपपत्र सादर केले. मात्र या गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार पुणे पोलिसांना नसून तो एनआयकडे सोपविण्यात यावा अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली. अधिकार नसताना तपास केला म्हणून संबंधित तपास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. चक्क एका महिलेच्या पोटात 1.5 किलो लोखंड सापडले. शिर्डी येथील संगीता या महिलेने 1.5 किलो लोखंड गिळल्याची घटना समोर आली आहे. या महिलेच्या पोटावर अहमदनगर येथील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून खिळे, नटबोल्ड, पिना, बांगड्यासह एकूण 1.5 किलो वजनाच्या लोखंडी वस्तू बाहेर काढण्यात आल्या. शिर्डी येथील संगीता ही मानसिक आजार असलेली महिला शहराच्या कोठडा भागात भ्रमिष्ट अवस्थेत फिरताना आढळल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तिला सरकारी मनोरुग्णालयात ठेवले होते. पोटात असह्य वेदना होत असल्याची तक्रार केल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. संगीताच्या पोटावर शासकीय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून खिळे, नटबोल्ड, पिना व बांगड्यासह एकूण 1.5 किलो वजनाच्या लोखंडी वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. कल्याणमधील 100 वर्ष जुना पत्री पुलाच्या पाटकामासाठी मध्य रेल्वेकडून
जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे. मध्य रेल्वेकडून असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे सुमारे 170 फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम होणार आहे. रविवारी सकाळी 9:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत कल्याण स्थानकात येणारी जाणारी सर्व वाहतूक बंद राहणार असून पत्री पूल व वाहतुकीच्या दृष्टीने असुरक्षित असल्याची घोषणा केल्यानंतर तेथील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पत्री पुलाच्या शेजारी नवीन पूल बांधून येथील प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. या ब्लॉक दरम्यान हजारो प्रवाशांनी पर्यायी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा. पंढरपूरातील करमाळा गावात पाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची गुंडगिरी समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सोबत तलवारी घेतलेल्या गुंडाच्या मदतीने ग्रामस्थांना दमबाजी करतानाचा खळबळजनक व्हिडिओ पाहायला मिळतोय. करमाळा तालुक्यात दुष्काळ असल्याने कुकडी नदीचे पाणी ओढ्यातून विहिरीत साठवून घेण्याचा ग्रामस्थ प्रयत्न करत असताना पुणे जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने याच गावात आपल्या जमिनीत पाणी नेण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने गावाकडे जाणारे पाणी वळवून आपल्या शेताकडे नेण्यास प्रयत्न केला. मात्र पाणी वळवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असता हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसोबत तलवारी घेऊन गुंडांनी ग्रामस्थांना धमकावले व दमदाटी केली. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. तसेच या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड येथे शाळकरी मुलगी दुकानात पेन घेण्यासाठी गेली असता तिचे अपहरण करण्यात आले. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे 9 तासात या मुलीची सुटका करण्यात आली. पिंपरी चिंचवड येथे माही जैन ही 12 वर्षाची मुलगी पेन घेण्यासाठी दुकानात गेली होती. पेन घेऊन परत येत असताना अज्ञात व्यक्तीने तिला जबरदस्ती गाडीत ओढून नेले. यावेळी माहीने आडावड केल्याने दुकानदार बाहेर आला. मात्र गाडी चालकाने गाडीत दळवी नगरच्या दिशेने घेत पसार झाले. दुकान चालकाने गाडीचा पाठलाग केला. मात्र गाडी चालक पसार झाल्याने त्याने ही बातमी सोसायटीतील सुरक्षा रक्षक व रहिवाशांना दिली. यावेळी माहीचे आई वडील नोकरीनिमित्त कामावर गेले होते. माहीचे मामा आलोक कटारिया यांनी पोलिसांकडे अज्ञात विरोधात फिर्याद दाखल केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी यंत्रणा सतर्क करून शहर परिसरात नाकाबंदी करत तपासाची चक्रे फिरवली. अपहरणकर्त्यांनी रात्री माहीच्या पालकांना संपर्क करून पैशाची मागणी केली. या फोनचा मार्ग काढत पोलिसांनी हिंदवळी जवळील नेरे गावातून अपहरणकर्त्यांकडून मुलींची सुखरूप सुटका केली. पुणे येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणाने लग्नास नकार दिल्याचा राग आल्याने एका 23 वर्षीय तरुणीने इमारतीच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सांगली परिसरात घडली आहे. गेल्या 3 वर्षापासून IT कंपनीत कामाला असलेला योगेश सोनवणे हा तरुण ईश्वर या तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ते दोघे राहत होते. या तरुणाचं नुसतंच लग्न करलं असल्याने ईश्वरी नैराश्यात गेली. माझ्याशी लग्न कर असा तगादा तिने योगेश्वरी लावला. मात्र या तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने पिंपळे गुरव येथील राहत्या घराच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. अशा घटनेमुळे लिव्ह इन रिलेशनशिप चांगले की वाईट याबाबत या नात्यांवर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात आगामी काळात अन्न प्रक्रिया उद्योगात 10,000 कोटीची गुंतवणूक केली जाईल. यासाठी केंद्रीय व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने राज्यात 2,500 कोटीतून 109 सुविधा प्रकल्पांची कामे करण्याची योजना राखल्याचे केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पैठण तालुक्यातील धनगाव येथील पैठण मेगा फूड पार्क प्रायव्हेट लिमिटेडच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याकडून उद्घाटन प्रसंगी सांगण्यात आले की राज्यात पैठणसह 3 मेगा फूड पार्क झाले असून यासह राज्यात 109 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. 53 कोल्ड स्टोरेज, 18 अन्न प्रयोगशाळा, 8 मिनी फूड पार्क, 25 इतर युनिटचा यात समावेश आहे. कोल्ड स्टोरेजसाठी साखळी योजना राबविण्याचे प्रयत्न सुरू असून राज्याला 70,000 स्टोरेजची गरज असून त्यापैकी सध्या 10,000 स्टोरेज उपलब्ध आहेत. फूड पार्कसाठी 50 कोटीपर्यंतचे अनुदान दिले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेजसाठी 10 कोटींची तरतूद असेल. 10 एकर जागेत 5 युनिट लावल्यास त्यासाठी 35 कोटीची सबसिडी दिली जाईल. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून त्यांनी पिकवलेला फळभाज्यांना संरक्षण मिळणार आहे. मछली में भी ब्लू रेवोल्यूशन आया है. प्रधानमंत्री किसान संपदा योजना जो है वो भी एक नया है. मिशन ग्रीन जो है टमाटर अनियन प्याज के लिए वो भी एक नया है. तो बहुत सारी नई नई योजना आ रही है. फल तो जैसे मैंने आपको बताया दुनिया भर में हिंदुस्तान का फल सब्जी का प्रोडक्शन 2 नंबर पे है. लेकिन प्रोडक्शन किसान कर रहा है उसकी बर्बादी बढ़ रही है, बहुत ज्यादा होती है, जिस करके किसान का नुकसान और कंज्यूमर का नुकसान. उसको बचाने के लिए हम इंफ्रास्ट्रक्चर बना रहे हैं.
और वो भी किसान के खेत के लेवल के पास, और उस ताकि उससे अपने बर्बादी को बचाने में उसके पास कोई साधन हो और इंडस्ट्री ज़्यादा हो जो उससे वो खरीदे, जिससे इंडस्ट्री चले। अहमदनगर येथे गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाने वर्दीचा गैरवापर करून एका व्यावसायिकाचे 8 लाख रुपये फसवल्याची घटना घडली आहे. अहमदनगर येथील गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकाने वर्दीचा गैरवापर करून एका व्यावसायिकाचे 8 लाख रुपये लुबडल्याचे समोर आले. या बहाद्दराने त्र्यंबकेश्वर परिसरात नातेवाईकांच्या नावे 52 एकर जमीन विकत घेत तिची लेवल करण्यासाठी JCP व पोकलीन वापरले. जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा वर्दीचा धाक दाखवून उडाउडीचे उत्तर त्याने सुरू केले. तुम्ही आत्महत्या करा, पैसे मिळणार नाही, मी पोलीस अधिकारी आहे असं सांगत गलिच्छ भाषेचा वापर केला. त्यामुळे 3 वर्ष पैशाची मागणी करूनही फसवणूक होत असल्याने गृह विभागातील वरिष्ठांशी त्यांनी पत्रव्यवहार करून तो न्याय मागण्यात येणार आहे अशी माहिती तक्रारदाराने दिली असता, त्यामुळे या प्रकरणात पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल होतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाहतूक पोलिसांनी एका दुचाकीस्वार तरुणाला हेल्मेट न घातलेल्या कारणावरून दंड केला असता मात्र या तरुणाने रक्ताने माखलेला चाकू बाहेर काढला व आपण आत्ताच मित्राचा खून करून आलो अशी कबुली देऊन आत्मसमर्पण केले. बंगळूर पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला हेल्मेट न घातल्याप्रकरणी थांबवलं असता हेल्मेट न घातणाऱ्या विरोधात कारवाई करणाऱ्या पोलिसांनी दुचाकीस्वार तरुणाला कागदपत्र तसंच वाहतूक परवाना व दंड भरण्यास सांगितलं. मात्र यावेळी तरुणाने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. तरुणाने रक्ताने माखलेला चाकू बाहेर काढला आणि आपण आताच खून करून आलो अशी कबुली दिली व आत्मसमर्पण करण्यासाठी पोलीस ठाण्यात चाललो आहे अशी माहिती तरुणाने पोलिसाला दिली. तरुणाची कबुली ऐकल्यानंतर धक्का बसलेल्या पोलिसांनी त्याच्याकडून चाकू जप्त करत तरुणाला ताब्यात घेतलं आणि वरिष्ठांना माहिती दिली आहे. आजच्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तर अधिक बातमीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.